एक्सपोर्ट क्वालिटीचा रत्नागिरीचा हापूस नगरच्या नवीपेठेत दाखल. केरळ, म्हैसूर, चेन्नई, बेंगलुरूचा माल पुढच्या आठवड्यात येणार असल्याने आंब्याचे भाव कडाडलेले. आहुजा. मध्यंतरी कोरोना लॉकडाऊनच्या कारणामुळे विदेशात निर्यात होणाऱ्या एक्सपोर्ट क्वालिटी आंब्याचे वेळापत्रक गडबडले आणि हा आंबा उत्पादकांना भारतातच वितरित करावा लागला. त्यामुळे जो आंबा एरवी आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही, जो आंबा कधीच नगरपर्यंत आला नाही, असा एक्सपोर्ट क्वालिटीचा रत्नागिरीचा हापूस आंबा नवी पेठेत दाखल झालाय. गेल्या 70 ते 80 वर्षापासून फळ विक्रीच्या व्यवसायात असलेल्या नवी पेठेतील पप्पू आहुजा यांच्या पेढीत हा हापूस उपलब्ध आहे. यावर्षी हवामानातील बदलामुळे आणि वादळामुळे केरळ, म्हैसूर, चेन्नई आणि बेंगळुरूहून येणाऱ्या मालाला थोडासा उशीर आहे. एप्रिलच्या 2 आठवड्यात हा आंबा दाखल होणार आहे. जो गरिबांचा हापूस समजला जातो, हा आंबा उशिरा येत असल्याने रत्नागिरी, देवगड, लालबागच्या आंब्याचे भाव कडाडलेले आहेत, असं मत अज्जू सेठ आहुजा यांनी व्यक्त केलं. आमच्या वडिलांचं जवळजवळ 70 ते 80 वर्षापासून फळांचा व्यवसाय आहे आणि हापूस आंब्याचा नवी पेठेचा कमीत कमी नाही तरी 40 वर्षापासून आम्ही व्यवसाय करतोय. जास्तीत जास्त निसर्गोपचार आंबे विकायची इच्छुक करतो आम्ही. म्हणजे काही गारपीटने किंवा औषधाने तयार केलेलं नको आम्ही कस्टमरला. धोकादायक असतो त्याच्यामुळं निसर्गोपचार आंबे विकायची होऊ शकेल तेवढं इच्छुक करतो आम्ही. आंबा चांगला कस्टमर्सला द्यावा आणि कस्टमरने आमच्या दुकानात परत यावं. यावर्षी बँगलोर म्हणजे मद्रास आंबे उशिरा असल्यामुळे अजून 15 दिवस अवकाश आहे. 15 दिवस एप्रिल 15 सुरुवात होणार असून त्याच्यामुळं देवगड आणि रत्नागिरी आंब्याला थोडा भाव टाईट आहे. पोझिशन रेट महाग आहेत. जवळजवळ नाहीतरी आत्ता सध्या 3 ते 4 हजार रुपये 4 डझन ते 5 डझनची आंब्याची पेटी विकत आहे आणि 2 डझनची पेटी 1000 ते 2000 चालू आहे. भाग आहेत, पायरी आहेत, म्हैसूर आहेत, रत्नागिरी देवगड आहे, देवगड हापूस आहे, अलिबाग हापूस आहे. म्हणजे या आता हे रनिंगमध्ये चालू आहेत. थोडंफार आता केशर रत्नागिरी तर केशर पण चालू झालेलं आहे. तुम्ही काय नंबर 1 ग्रेडच्या हापूसचा भाव 4 डझनसाठी 4 ते 5 हजार रुपये इतका आहे. या ठिकाणी रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, लालबाग, म्हैसूर लालबाग, हापूस पायरी, केशर, लंगडा आदी प्रकारचे आंबे आहुजा यांच्याकडे उपलब्ध आहेत. आहुजा यांची गेल्या 40 वर्षांपासून आंब्याची आडी नवी पेठेत आहे, त्यामुळे त्यांना नगरचे मँगो किंग असं संबोधलं जातं. कोरोना काळात पप्पू आहुजा बंधूंचे अकाली निधन झाले, त्यानंतर त्यांचे बंधू अज्जू सेठ आहुजा आणि त्यांचे भाऊ आणि मुले हा व्यवसाय सांभाळत आहेत. ग्राहकाला नंबर क्वालिटीचा आंबा किफायतीशीर दरात ते उपलब्ध करून देत असल्यानं त्यांच्या आडीवर हापूस पायरी लालबागचे शौकीन असलेले नगरकर खरेदीसाठी गर्दी करतात. आहुजा कुटुंबीय स्वतः आंब्याचे ग्रेडिंग आणि सॉर्टिंग करून ग्राहकांना चांगल्या प्रतीचे आंबे देतात, त्यामुळे त्यांच्या आंब्याला डाग लागून हे आंबे खराब होत नाहीत. तसेच अतिशय नैसर्गिक पद्धतीने ते आंबे पिकवतात, त्यात कुठेही केमिकलचा वापर केला जात नाही. केमिकल वापरून तयार केलेले आंबे हे शरीरास घातक असून ते एक प्रकारचे विषच आहे असं ते मानतात, त्यामुळे 100% सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आंबे ते विकतात. त्यामुळे त्यांच्याकडे येणारा ग्राहक हा संतुष्टच असतो आणि एकदा आलेला ग्राहक त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा येतो असं ते अभिमानाने सांगतात. पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणात आंबे बाजारात येणार असून त्यावेळी आंब्याचा भाव आटोक्यात येईल तेव्हा जास्तीत जास्त ग्राहकांनी नवी पेठेतील पप्पू आहुजा या पेढीवर एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा खरेदी करावा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची चव चाखावी असं आवाहन जगदीश आहुजा आणि कैलाश आहुजा यांनी केलं आहे. हापूस आणि देवगड आपला जे रत्नागिरी आणि कोकणचं जे आंबा आहे तो तर 1 नंबरचा असतो, त्याचा काही विषय नाही आहे. तो सुरुवातीला निघतो म्हणजे आधीच केरळ निघत असतो. केरळ आंबा जवळजवळ जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत चालू असतो. तो आता शेवटच्या टप्प्यात आला असून त्याचं पण मार्केटमध्ये केरळ आंबा हापूस डुप्लिकेट आंबा म्हणून हापूस आंबा करून विकत आहे. ग्राहकांनी त्याची खबरदारी घ्यावा कारण की मार्केटमध्ये केरळचा हापूस भरपूर आलेला आहे आणि ते रत्नागिरी आणि कोकण करून मार्केटमध्ये विकला जात आहे.
केसरी असतो आणि हा जे असतो हा प्युअर पूर्ण केसरी निघत नाही. पूर्ण केसरी निघत नसल्यामुळे तो आपल्याशिवाय कस्टमरला कळून येत नाही. आणि जर जरी जर गिराकांनी दुकानात गेलेत तर दुकानदार कस्टमर की दुकानदार काय करतो त्याला कापून दाखवायला रत्नागिरी तर कापून दाखवतो पण देताना तुम्हाला केरळाचाच देतो. खायला वेगळा आणि द्यायला वेगळा म्हणजे सॅम्पल वेगळा दाखवतात. त्यामुळं ज्या दुकानात ज्या सॅम्पल दाखवल्या जातात त्या दुकानदारावर भरोसा ठेवू नये म्हणजे रस्त्यामध्ये. हापूसमध्ये रत्नागिरी हापूस देवगड हापूस लालबाग मैसूर लालबाग हापूस पायरी प्रकारचे गेलं. हापूसचा आता दर कमी झाला आहे. सुरुवातमध्ये होतं आता हापूसचा दर 1800, 1500, 2400, 2200 दोंड्यांचा रेट रत्नागिरी देवगड हापूस. आणि पायरी हापूस पायरीचा रेट हे 800 पासून 1200 पर्यंत. मैसूर लालबागच्या 500 पासून 700 पर्यंत. लालबागच्या 450 ते 550. हे आपला ह्याच्यात हे तिसरी पिढी आहे आपली. तर आपल्या इथं गॅरंटीवर आंबे भेटतात. 20-25 वर्षापासून जे कस्टमर आमचे फिक्स आहे त्यांच्या एकदम म्हणजे आमच्याकडं गॅरंटीवर आंबा भेटतो आहे आणि फिक्स कस्टमर आहे. आणि आमचं हेच असतो की कस्टमर तेच पाहिजे गाव आहे आणि त्यांना चांगल्यात चांगला आंबा आमच्याकडं भेटतो आहे. चांगल्या क्वालिटीचा आंबा आहे किंवा नाही हे आंबा कापल्यानंतरच कळतं. आणि जे विक्रेते आंबा कापून सॅम्पल म्हणून देतात ते अनेक वेळा ग्राहकास मालाची डिलिव्हरी देताना डुप्लिकेट आंब्याची डिलिव्हरी देतात आणि त्यामुळं ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. तेव्हा आंबा खरेदी करताना जिथे सॅम्पल कापून खाण्यास दिले जाते तिथे खरेदी करू नये असा सल्ला त्यांनी दिलाय.